नमस्कार, मी प्रतीक्षा। लाईफ्स अमेझिंग सिक्रेट सांगणाऱ्या गौरगोपाल दासांना कदाचित तुम्ही ओळखतही असाल। हसत खेळत अध्यात्म मांडणारे ते एक जगप्रसिद्ध मॉन्क आणि लाईफ कोच आहेत। मित्रांनो, आजवर आपण हे शिकलोय की सक्सेसफुल कसं दिसायचं किंवा त्यासाठी नक्की काय करायचं, पण आपण हे नाही शिकलो की संतुलित आयुष्य नक्की कसं जगायचं, म्हणजे ते मिळालेलं सक्सेस आपण खऱ्या अर्थानं फील करू शकू। जसं एखाद्या गाडीचं संतुलन तिच्या चार चाकांवर अवलंबून असतं, तसंच आपलं आयुष्य सुद्धा चार महत्वाच्या क्षेत्रांवर अवलंबून असतं। एक, तुमचं वैयक्तिक जीवन। दोन, तुमचे नातेसंबंध। तीन, तुमचं कार्यक्षेत्र। आणि चार, तुमचं सामाजिक योगदान। यापैकी एका क्षेत्रात समजा तुम्ही खूप स्ट्रॉंग असाल आणि एखाद्या क्षेत्रात खूप वीक असाल, तर तुमच्या आयुष्याची गाडी इम्बॅलन्स होऊ शकते। म्हणजेच गाडीच्या योग्य संतुलनासाठी जसं आपल्याला टायरमध्ये प्रेशर मेंटेन करावं लागतं, तसंच आयुष्याची गाडी सुरळीत चालण्यासाठी आपल्याला आपला ॲटिट्यूड मेंटेन करावा लागतो। चला आता पाहूयात कसं आपण या सगळ्या क्षेत्रांना मेंटेन करून एक संतुलित आणि आनंदी आयुष्य जगू शकतो। आता पहिलं चाक आहे पर्सनल लाईफ। आपण जसं पाहू तसं आपल्याला हे जग दिसतं। आपण एका पुस्तकाचं उदाहरण घेऊयात। जेव्हा एखादा वाचक एखादं पुस्तक पाहतो तेव्हा त्याला ते ज्ञानाचं भांडार वाटतं, पण तेच पुस्तक जेव्हा एखादा बुक सेलर पाहतो तेव्हा त्याला त्यात बिझनेस दिसतो। जेव्हा एखादा लेखक पाहतो तेव्हा त्याला त्यातली भाषाशैली दिसते। जेव्हा एखादा कलाकार पाहतो तेव्हा त्याला लिखाणाची कला दिसते। म्हणजे जसे आपण असतो तसंच आपल्याला हे जग दिसतं। मग आता आपल्याला ही जगाकडे पाहण्याची दृष्टी अधिक मजबूत करायची असेल तर त्यासाठी दोन गोष्टी शिकाव्या लागतील। एकतर प्रत्येक गोष्टीबाबत आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे। का? कारण आज आपण जे काही आहोत त्याच्या मागे हजारो लोकांचे हात आहेत। आपल्या आई वडिलांपासून ते शाळेच्या शिपाई काकांपर्यंत सगळ्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायला कळत नकळत मदत केलेली असते। आणि दुसरं, आपल्या मेंदूला पॉझिटिव्ह गोष्टी पाहण्याची सवय लावायची। समजा तुम्ही कोणाची तरी भांडताय, तुम्हाला त्या व्यक्तीचा प्रचंड राग येतोय, त्यावेळी ताबडतोब तुम्ही त्या व्यक्तीच्या सकारात्मक अशा तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्या नकारात्मक ऊर्जेला थोपवलं पाहिजे। आता असं का करायचं? कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला चांगल्या आणि वाईट या दोघांमधला फरक कळत नाही। आपण ज्यांच्याविषयी बोलतोय, ज्या गोष्टींचा विचार करतोय, त्याच गोष्टी आपलं सबकॉन्शियस माइंड अट्रॅक्ट करत असतं। म्हणजे जसा आपल्या घरातला विजेचा बल्ब कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आपल्या शहरातल्या एका मोठ्या पॉवर हाऊसशी जोडलेला असतो, तसंच आपणही कोणत्या ना कोणत्या एका सुप्रीम पॉवरशी जोडलेले आहोत, जिथे संपूर्ण युनिव्हर्स आपल्याला वेगवेगळ्या सिग्नलच्या रूपात मदत पाठवत असतं। आता दुसरं चाक, रिलेशनशिप। यातला पहिला मुद्दा आहे संवेदनशीलता। म्हणजे सोप्या शब्दात, आपण कृती करण्याआधी किंवा बोलण्याआधी समोरच्या व्यक्तीला त्याबद्दल काय वाटेल, आपण त्यांच्या जागी असतो तर आपल्याला काय वाटलं असतं, याचा विचार करणं म्हणजे संवेदनशीलता। बरं, मग आता ही संवेदनशीलता स्वतःमध्ये कशी रुजवायची? तर पहिलं म्हणजे निर्जीव वस्तूंना देखील आदरपूर्वक वागणूक द्यायची। कारण जर आपण असं नाही केलं तर आपल्यात असंवेदनशीलता वाढते आणि ती आपल्या वृत्तीचा भाग बनते, आणि मग तीच वृत्ती आपल्या नातेसंबंधांमध्ये सुद्धा झिरपत जाते आणि नाती बिघडायला सुरुवात होते। आता दुसरा मुद्दा आहे आपल्या वृत्तीचा। आपण कोणत्या वृत्तीने समाजात वावरतो हे सुद्धा आपल्या नात्यांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे। पहिली वृत्ती, दुसऱ्यांमधील चांगले गुण न दिसणं। या प्रकारच्या व्यक्तींना इतरांमधलं वाईट तेवढंच दिसतं। दुसरी वृत्ती, दुसऱ्या व्यक्तींमधील चांगले वाईट गुण दिसून सुद्धा चांगले गुण नाकारणे। तिसरी वृत्ती, चांगलं वाईट दोन्ही दिसूनही तटस्थ राहणं। म्हणजे या दोन्ही गुण दिसतात पण तुमच्या वाईट गुणांवरही ते काही बोलत नाहीत आणि तुमच्या चांगल्याशीही त्यांचं काही घेणं देणं नसतं। चौथी वृत्ती, चांगलं वाईट दिसूनही जाणीवपूर्वक वाईटाकडे दुर्लक्ष करणं। ही वृत्ती फार कमी लोकांमध्ये दिसून येते, पण लक्षात ठेवा, हीच वृत्ती आपल्याला आत्मसात करायची आहे। म्हणजे आपला रागही नियंत्रणात राहतो आणि आपण योग्य तो निर्णय घेतो, ज्यामुळे आपली नातीही टिकून राहतात। आणि शेवटची वृत्ती आहे कुणामध्येच काहीच वाईट न पाहणं। आता ही वृत्ती एखाद्या सामान्य माणसानं आत्मसात करणं म्हणजे गरुड झेप घेतल्यासारखं आहे, म्हणजेच हे बहुतेकांसाठी अशक्य आहे। त्यामुळे आपण या पाचपैकी नातेसंबंध टिकवण्यासाठी चौथ्या वृत्तीला आदर्श मानून पुढे जाऊयात। आता यातलाच तिसरा मुद्दा आहे व्यक्ती आणि प्रसंगांना वेगवेगळं करा। जेव्हा आपलं एखाद्याशी भांडण होतं तेव्हा आपण त्यातून दोनच निष्कर्ष काढतो, एकतर प्रॉब्लेम त्याचा होता किंवा माझा होता। म्हणजेच आपण दोषारोप करतो जे की चुकीचं आहे। मग बरोबर काय? तर एक्स वाय झेड हा प्रॉब्लेम आहे हे आधी मान्य करा, म्हणजेच त्या व्यक्तीला त्या प्रॉब्लेमपासून लांब करा। यामुळे दोन गोष्टी होतील, एकतर तुम्ही त्या व्यक्तीला माफसुद्धा कराल आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशनसुद्धा शोधू शकाल। आता तिसरं चाक आहे कार्यक्षेत्र। आपल्यासारखीच कौशल्य आणि जीवनमान असणाऱ्या व्यक्तींशीच आपण सतत स्पर्धा करत असतो।
आता हे बरोबर आहे का चूक ते तुम्हीच ठरवा. पण इथे स्टीव्ह जॉब यांचं एक वाक्य मी आवर्जून नमूद करेन. ते म्हणतात, दुसऱ्यांसोबत स्पर्धा करणं म्हणजे आपणच आपल्या क्रिएटिव्हिटीची हत्या केल्यासारखं आहे. कारण स्पर्धा करताना तुम्ही नवीन काहीच क्रिएट करत नाही आहात, तर दुसऱ्यांना कॉपी करून तुम्ही ग्रो करायचा प्रयत्न करताय. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की स्पर्धा करायचीच नाही? तर तसं नाही आहे. आपण स्पर्धा करायची पण स्वतःसोबतच करायची. कालच्यापेक्षा आज तुम्ही तुमच्याच तुलनेत किती पुढे आहात हेच ॲट द एंड मॅटर करतं. आता शेवटचं चाक आहे तुमचं सामाजिक योगदान. मला सांगा, वितळणाऱ्या आईस्क्रीममध्ये आणि वितळणाऱ्या मेणबत्तीमध्ये नक्की काय फरक आहे? बघायला गेलं तर काहीच नाही, कारण दोन्ही तर वितळत आहेत. पण त्या वितळण्यामागे त्या दोघींचा हेतू मात्र वेगवेगळा आहे, आणि हाच त्या दोघींमधला सगळ्यात मोठा फरक आहे. आईस्क्रीम आपल्याला शिकवते की जीवन वितळण्याआधी त्याची मजा घ्या, आणि मेणबत्ती आपल्याला शिकवते की जीवन वितळण्याआधी दुसऱ्यांना प्रकाश द्या. एक आपल्याला स्वार्थी बनवते, पण तेच दुसरी आपल्याला निस्वार्थी बनवते. आता यापैकी नक्की काय निवडायचं, की या दोघांचा सुवर्णमध्य साधून पुढे जायचं, हे तुमचं तुम्हीच ठरवा. जाता जाता मुहम्मद अलींचं एक सुंदर वाक्य सांगते आणि थांबते. ते म्हणतात, निस्वार्थी भावनेनं इतरांना आपली सेवा पुरवणं हे आपण पृथ्वीवर राहत असलेल्या जागेचं भाडं भरण्यासारखं आहे. मित्रांनो, आय होप तुम्हाला या व्हिडिओतून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. खरं सांगायचं तर मी हे पुस्तक खूप विचार करून निवडलं नव्हतं, पण सहज वाचायला सुरुवात केली आणि मी थेट शेवटच्या पानावर जाऊनच थांबले. इतकं हे पुस्तक तुम्हाला गुंतवून ठेवतं. अतिशय सोपी भाषा, लेखकांचे रोचक अनुभव आणि जीवनाची अंतिम सत्य सांगणारं हे पुस्तक तुम्ही एकदा तरी वाचायलाच नाही तर अनुभवायला हवं असं मी म्हणेन. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या खजिन्याला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत वाचत राहा आणि वाचलेलं शेअर करायला विसरू नका.